faithful Savior, glorious Lord, Emmanuel, God is with us, O blessed Redeemer, living सुंदर उधार जीवित वचन. थैंक यू जीसस. प्रभु आज आम्ही तुझी आराधना करतो. तुझा नावाला प्रभु आम्ही उंचावतो, म्हणतो येशू तुझं नाव प्रत्येक नावावरून श्रेष्ठ आहे. परमेश्वर तुझं नाव हे श्रेष्ठ आहे आणि उंचावलं आहे, म्हणून धन्यवाद. प्रभू आज फक्त तुलाच गौरव, तुलाच आराधना आज आम्ही देतो. परमेश्वर येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो, म्हणतो आहे आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण यावेळेस वचन कबूल करणार आहोत. वचन आहे इफिसकरास पत्र याचा 3:16. इफिस 3:16 मी वाचतो, त्याच्यानंतर आपण कबूल करूया. त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हास असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. प्रेज द लॉर्ड. आपण वचन कबूल करूया. त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हास असे दान द्यावे की त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे आम्हास असे दान द्यावे की त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे मला असे दान द्यावे की मी त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. प्रेज द लॉर्ड. आपण काही वेळ अन्य भाषेमध्ये प्रार्थना करूया. देवाच्या वचनाबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. धन्यवाद प्रभूजी, धन्यवाद पित्या. खोरी बाबा बा शाखा तारी बाबा शंदे रे 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 श खोतोरी बाबा शाखा तारी बाबा शंदे रे 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 खोतोरी बाबा बाबा शाखा तारी बाबा शंदे रे 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 खोतोरी बाबा बा शंदे रे रे रे. थँक यू यस प्रभू. मी तुला धन्यवाद देतो पित्या. तुला उंचवतो, तुला करतो, तुझे आभार मानतो पित्या प्रभूजी. तुझ्या वचनाबद्दल पित्या प्रभूजी. प्रभू आम्हाला तुझ्या आत्म्याने प्रभूजी, तुझ्या संपत्तीप्रमाणे प्रभूजी, आत्म्याच्या द्वारे प्रभूजी तू आम्हाला बलसंपन्न कर पित्या प्रभूजी. आमच्या मंडळीला तू बलसंपन्न कर पित्या प्रभूजी. आमच्या मंडळीतील प्रत्येक व्यक्तीला तू तुझ्या आत्म्याने बलसंपन्न कर पित्या प्रभूजी. आणि तुझ्या नावाचा गौरव दे पित्या प्रभूजी. धन्यवाद देतो पित्या प्रभूजी. आम्ही सर्व गौरव तुला देतो प्रभू. येशूच्या नाम मागतो पित्या तू ऐक. आमेन. Praise the Lord, church. God is good and all the time. Parmeshwar Vishwasu Ahe. Ani Sarvada. Parmeshwar Vishwasu.
Amen. प्रियानो आपण लॉकडाऊन मध्ये आहोत परंतु परमेश्वर आमच्या बरोबर आहे. तो आम्हा प्रत्येकाबरोबर आहे. तो आम्हाला कृपा देत आहे. तो आम्हाला सहाय्य करत आहे. प्रियानो आज मदर्स डे आहे आणि म्हणून अ व्हेरी हॅपी मदर्स डे टू ऑल द अमेझिंग मदर्स. सर्व मातेंना नाही का मातृदिनाच्या शुभेच्छा. आणि आम्ही प्रभूला धन्यवाद देतो तुमच्या जीवनासाठी. जे काही तुम्ही करता त्यासाठी आम्ही आभारी आहोत. प्रभूला धन्यवाद देतो. प्रियानो आज आपण देवाच्या वचनातून पाहणार आहोत. माझा विश्वास आहे की परमेश्वर त्याच्या वचनातून त्याच्या लोकांबरोबर बोलणार आहे. आपण वचन वाचूया. पहिलं तेसलनिकरास पत्र 5:16-18 वचन. पहिलं तेसलनी 5:16-18 वचन. सर्वदा आनंदित असा. निरंतर प्रार्थना करा. सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आमेन. मागील दिवसांमध्ये मी मनन करत होते ॲक्च्युली ह्या वचनांवर आणि काही गोष्टी प्रभूने अंतकरणामध्ये टाकल्या आणि त्याच मी आज सांगणार आहे. प्रियानो 16 वचन असं सांगतं की आनंद करा, नाही का? आणि ह्या दिवसांमध्ये ह्या परिस्थितीमध्ये आम्ही विचार करू, बापरे आनंद कसा करायचा? तुम्हाला माहीत नाही आमची परिस्थिती. आणि प्रियानो नाही का आमचे प्रश्न तुम्हाला माहीत नाहीत कदाचित, नाही का? आम्हाला सर्वांना प्रश्न आहेत. आम्ही सर्व संकटातून जातो प्रियानो. परंतु आम्हाला परिस्थितीबद्दल आनंद नाही करायचा, परंतु आम्हाला प्रभूमध्ये आनंद करायचा आहे. आमेन. आणि म्हणून दोन गोष्टी आम्ही इथं शिकू शकतो की आम्हाला प्रभूमध्ये आनंद करायचा आहे की जो कोणी तो आहे आणि जे काही त्यांनी आमच्यासाठी केलं आहे त्यामध्ये आम्हाला आनंद करायचा आहे. दोन गोष्टी मी पुन्हा सांगते की जो कोणी तो आहे आणि जे काही गोष्टी त्यांनी आमच्या जीवनासाठी केले आहे त्याच्यामध्ये आनंद करायचा आहे. प्रियानो मला माहीत आहे परिस्थिती कठीण आहे, परिस्थिती वाईट आहे, पण मला सांगू द्या की देव चांगला आहे. देव आमच्यासाठी चांगला आहे. तो आमच्यावर प्रेम करणारा आहे. प्रियानो जिथं तुम्ही कुठं आहात आणि हे पाहत आहात हे जाणून घ्या की देव तुमच्यावर खूप प्रेम करतो. ही लव्ज यू. आणि तो सर्व समर्थ आहे. आणि जेव्हा आम्ही मनन करतो की देव कोण आहे, नाही का, बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु तो सर्व समर्थ आहे. तो विश्वासू देव आहे. तो आम्हाला कधी सोडून जात नाही. आणि जेव्हा आम्ही ह्या गोष्टींवर फोकस करतो जेव्हा तर तेव्हा आनंद करायला सोपं जातं. प्रियानो ज्या गोष्टी त्यांनी पूर्वी केल्यात ते करण्यासाठी तो समर्थ आहे. आणि म्हणून आम्हाला आनंद करायचा आहे कारण आमचा देव नियंत्रणामध्ये आहे. नेहमयामध्ये असं लिहिलं आहे की प्रभूचा आनंद तुमची ताकद आहे. जेव्हा आम्ही आनंद करतो तेव्हा आम्ही शक्ती पावतो. वी आर स्ट्रेंथन. आम्हाला शक्ती मिळते, आम्हाला सामर्थ्य मिळतं. बघा जेव्हा आम्ही रडतो किंवा जेव्हा आम्ही कुरकुर करतो तेव्हा आम्ही दुःखी असतो तेव्हा आम्हाला गळून गेल्यासारखं वाटतं. परंतु जेव्हा आम्ही आनंद करतो तेव्हा आम्हाला शक्ती मिळते. प्रियानो मी विचार करत होते की फिलिपेकरस पत्रामध्ये पाऊल जेलमध्ये होता, नाही का, आणि तो बाहेरच्या लोकांना सांगत होता की तुम्ही आनंद करा. आणि पुन्हा पुन्हा तो सांगत होता की तुम्ही आनंद करा. आणि हे किती कठीण आहे की पॉल स्वतः जेलमध्ये आहे आणि म्हणजे असं म्हणता येईल तो लॉकअपमध्ये आहे आणि तो लॉकडाऊनच्या लोकांना म्हणत आनंद करा, नाही का? सोपं आहे आनंद करणं कारण आम्ही अनेक बेटर पोझिशनमध्ये आहोत किंवा आम्ही काय लॉकअपमध्ये नाही आहे. आम्ही लॉकडाऊन जी योग्य ठीक आहे परिस्थिती आणि म्हणून आम्ही आनंद करू शकतो. प्रियानो पॉलाचा आनंद हा त्याच्या परिस्थितीवर अवलंबून नव्हता तर त्याचा आनंद प्रभूमध्ये होता. देवाने जो आनंद त्याला दिला होता तो त्या परिस्थितीवर अवलंबून नव्हता. आणि म्हणून आनंद करणं हे योग्य आहे. आम्ही काही वचनं वाचणार आहोत आणि लुकाच्या ॲक्च्युली पहिल्या अध्यायामध्ये आम्हाला मरियेबद्दल जी येशूची आई आहे तिच्याबद्दल आम्ही वाचतो आणि आम्हाला माहिती आहे की देवाने तिला निवडलं आणि ती कुमारी होती आणि देवाने तिला वचन देवदूताद्वारे पाठवलं. आणि जेव्हा देवदूत आला आणि तिला म्हणाला की आनंद कर,
रिजॉइस असो तो म्हणतोय. आणि जो पहिला शब्द देवदूताने तिला म्हटलं की तू आनंद कर, कारण सर्व समर्थाची सावली तुझ्यावर येणार आहे, पवित्र आत्म्याच्या द्वारे तू प्रेग्नंट होणार आहे आणि तुला जे बाळ होणार आहे त्याचं नाव तू येशू ठेव आणि तो सर्वांना त्यांच्या पापापासून सोडवणार आहे. आणि जेव्हा मरियेने ऐकलं तेव्हा ती डिस्टर्ब झाली, अस्वस्थ झाली, परंतु तिने हे देवाचं वचन स्वीकारलं. जरी कठीण होतं तिच्यासाठी तरी तिने हे वचन स्वीकारलं. आणि लुकाच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण वाचतो 46 46 आणि 47 वचन वाचूया. तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानितो आणि देव जो तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे. प्रियांनो, हे मरियेचं गीत आहे आणि हे तिचं स्तुतीचं गीत आहे. आणि ती म्हणती, माझा जीव माझा आत्मा परमेश्वराच्या ठाई उल्हासतो. आय रिजॉईस इन गॉड माय सेवियर. मी आनंद करते कारण देवाने सर्व समर्थाने माझ्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी केल्या आहेत. जरी मी दीन आहे, मी कमी आहे, तरी त्यांनी मला निवडलं आहे. आणि हे स्तुतीचं गीत आपण मरियेच्या मुखातून ऐकतो आणि तिने विश्वासाने आनंद केलेला आहे. आणि म्हणून आम्हाला उत्तेजन मिळतं की ज्या गोष्टी देव आमच्या जीवनामध्ये करतो आणि ज्या करणार आहेत त्यामध्ये आम्ही आनंद करतो. आमेन. स्तोत्र 33:21 वचन. स्तोत्र 33:21 वचन. अहो नीतिमानांनो, परमेश्वराचा जय जयकार करा, सरळ माणसांना स्तुतिगान शोभते. स्तोत्र 33:21 वचन आहे का? त्याच्या ठाई आमच्या हृदयाला आनंद आहे कारण त्याच्या पवित्र नावावर आमची श्रद्धा आहे. आमेन. वी रिजॉइस बिकॉज वी ट्रस्ट गॉड. आम्ही आनंद करतो, उल्हास करतो, कारण आमचा भरोसा देवावर आहे. आम्ही देवावर विश्वास ठेवतो आणि म्हणून आम्ही आनंद करतो. आमेन. तसंच दुसरा पॉइंट जो आहे, पहिलं तसलनी 5:17 वचन, तिथं असं लिहिलं आहे की निरंतर प्रार्थना करा. हा दुसरा पॉइंट आहे. आणि जेव्हा आम्ही विचार करतो, बापरे निरंतर प्रार्थना कशी करायची, का कंटिन्युअस बसायचं एका ठिकाणी प्रार्थना करायची? नाही प्रियांनो, आम्हाला देवाबरोबर सतत संभाषण करायचं आहे. आमचं नेटवर्क चालू राहिलं पाहिजे देवाबरोबर. आणि म्हणून नाही का, दिवसभरामध्ये आम्ही बोलत राहायला पाहिजे पित्याबरोबर, प्रार्थना करत राहायला पाहिजे, त्याची स्तुती करत राहायला पाहिजे. हेच निरंतर प्रार्थना करण्याबद्दल आहे. आणि नाही का, आपण प्रार्थना करतो आपल्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी. प्रियांनो, आता आपण बातम्या ऐकतो, बातम्या वाचतो का नाही? ह्या बातम्या ज्या आहेत त्या आमच्या प्रेयर पॉईंट्स बनू शकतात. आम्ही त्या बातम्या जेव्हा ऐकतो त्याबद्दल निश्चित आम्ही प्रार्थना करू शकतो. आम्ही नाही का, पहिलं शमूएलामध्ये आम्हाला हन्ना ही जी स्त्री आहे तिचं स्टोरी माहीत आहे. आणि आम्हाला माहीत आहे की हन्ना ही वांझ होती आणि तिला बरेच वर्ष बाळ नव्हतं. आणि मग ती प्रार्थना करत होती. हन्नाच्या जीवनामध्ये आम्ही शिकतो की तिने प्रार्थना करणं सोडून दिलं नाही. ती निराश झाली आणि तिने खाणंपिणं टाकलं असं देवाचं वचन सांगतं. परंतु एक दिवस ती मंदिरात गेली आणि ती प्रार्थना करत होती. आणि प्रार्थना केल्यानंतर तिने तिचं अंतकरण प्रभूकडं ओतलं असं देवाचं वचन सांगतं. आणि मग त्यानंतर ती उठली, तिने विश्वास ठेवला की देवाने तिला तिने जे मागितलं ते दिलं आहे असा तिने विश्वास ठेवला. आणि ती गेली आणि ती तिने जेवली असं देवाचं वचन सांगतं. आणि त्याच्यानंतर ती निराश झाली नाही. प्रियांनो, हा विश्वास आम्ही हन्नाच्या जीवनामध्ये बघतो की हन्ना निराश होती, तिच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नव्हतं. कदाचित बरेच वर्ष ती करत होती प्रार्थना, परंतु तिने प्रार्थना करणं सोडलं नाही आणि तिच्या प्रार्थनेचं फळ तिला मिळालं. आणि प्रभूने तिला सुंदरचं बाळ दिलं, शमूएल बाळ तिला दिलं. आणि म्हणून आम्ही हन्नाच्या जीवनामधून शिकू शकतो की आम्ही प्रार्थना करणं सोडून देऊ नये. कधी कधी आम्ही निराश होतो, प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही,
वगैरह वगैरह, परंतु देवाचं वचन आम्हाला दर वेळेस उत्तेजन देतं की आम्ही प्रार्थना करावी, नाही का? आणि म्हणून लुकाच्या 18 अध्यायामध्ये पहिलं वचन, प्रभू येशू आम्हाला उत्तेजन देतो प्रार्थना करण्यासाठी. लूक 18:1, त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये, याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला तो असा. आणि प्रभू येशू इथं आम्हाला सांगत आहे की तुम्ही खचून जाऊ नका. असं का तो सांगत आहे? कारण आम्ही खचून जातो बऱ्याच वेळा, आम्ही खचून जातो, आम्ही थकतो. परंतु येशू इथं म्हणत आहे तुम्ही खचून जाऊ नका, कारण देव हा न्यायी आहे, तो तुमची प्रार्थना ऐकणारा आहे, तो तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. कदाचित उशीर होईल, परंतु उत्तर मात्र येणार आहे. आणि म्हणून येशू म्हणतो की खचून जाऊ नये. प्रियानो, आम्हीसुद्धा कधी कधी ह्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये असताना आपण फ्रस्ट्रेट होतो, नाही का, खचतो, निराश होतो, आणि नाही का बऱ्याच गोष्टीतून आपण जातो, परंतु नाही का देवाचं वचन आम्हाला दरवेळेस उत्तेजन देतं आणि आम्ही खचून जाऊ नये, पण आम्ही प्रार्थना करावी, कारण देव आमच्या प्रार्थनेकडं त्याचे कान लागले आहेत. आत्तासुद्धा जिथं कुठं तुम्ही आहात, तुम्ही त्याचा धावा करू शकता आणि तो तुमचे प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. आणि प्रियानो, ह्या मंडळीमध्ये, या मंडळीसाठी मी धन्यवाद देते, कारण सर्व प्रार्थना करणारे लोक आहेत. मी महिला मंडळासाठी धन्यवाद देते, कारण त्या प्रार्थना करणारे आहेत. तसंच वेनसडेची टीम आहे, दरवेळेस नाही का कंटिन्युअस प्रार्थना त्या करत आहेत आणि प्रार्थना कार्य करणारे आहेत. प्रियानो, जेव्हा आपण प्रार्थनेमध्ये वेळ घालवतो तेव्हा प्रार्थना कार्य करणारे आहेत, नाही का? आम्ही इथं प्रार्थना करू, कदाचित आम्ही अमेरिकेमध्ये किंवा नायजेरियामध्ये कोणतरी आहे तिथं ज्याला प्रार्थनेची गरज आहे, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू शकतो आणि देव उत्तर देणार आहे, नाही का? आमच्या प्रार्थना जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचू शकतात. आमेन. लॉकडाऊनमुळे आम्ही जाऊ शकत नाही, परंतु आमच्या प्रार्थना सर्व ठिकाणी पोचू शकतात. आणि म्हणून प्रार्थना करत राहूया, खचून जाऊ नये. स्तोत्र 138 आणि 8 वचन, स्तोत्र 138 आणि 8 वचन वाचूया. परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल, हे परमेश्वरा तुझी दया सनातन आहे, तू आपल्या हातचे काम सोडू नको. परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. इंग्लिशमध्ये खूप छान लिहिलं आहे की ही परफेक्ट्स ऑल दॅट कन्सर्न्स मी. ज्या कुठल्या गोष्टीची मला काळजी लागली आहे आत्ता, कदाचित तुमच्या मनामध्ये गोष्टी चालू असतील, कदाचित तुमच्या जॉबबद्दल, बिझनेसबद्दल, आरोग्याबद्दल, लेकरांबद्दल, कुटुंबाबद्दल, किंवा नाही का वेगवेगळ्या परिस्थितीबद्दल तुम्ही विचार करत असताल, नाही का? पण देवाचं वचन सांगतं की ज्या गोष्टीची तुम्हाला काळजी लागून राहिली आहे, ज्या गोष्टीची तुम्हाला हुरहुर लागली आहे, देव त्या काळजी स्वतःवर घेतो आणि त्या परिपूर्ण करतो. उत्तर देणारा देव आहे, नाही का? आणि म्हणून ज्या कुठल्या गोष्टीची काळजी आम्हाला लागलेली आहे, प्रियानो, काय त्या काळजी प्रभूला देऊया, आमच्या चिंता प्रभूला देऊया. पर्पसफुली, जाणीवपूर्वक जेव्हा आम्ही प्रभूला देऊन टाकतो तेव्हा काहीतरी घडतं प्रियानो, देव त्याच्यावर काम करायला लागतो. आमेन. आमच्या काळज्या ह्या प्रभूच्या काळज्या बनतात, परंतु जोपर्यंत आम्ही देत नाही तोपर्यंत ते घडणार नाही, नाही का? आणि त्याच्यामधलंच एक स्तोत्र 138 सातवं वचन आपण वाचूया. मी संकटातून जात असलो तरी मला तू नवजीवन देतोस. आमेन. माझ्या वैऱ्यांच्या क्रोधावर तू आपला हात चालवतोस. मी संकटातून जात असलो तरी तू मला नवजीवन देतो. यू रिवाइव मी. मला तू संजीवित करतो. मला तू संजीवित करणारा देव आहे जेव्हा मी कठीण परिस्थितीतून जातो. प्रियानो, फिलिप्पीकरसपत्राचा 4:6 वचन पण आम्हाला तेच सांगतं की कुठल्याही गोष्टीची चिंता करू नका. आपण वाचूया ते वचन, फिलिप्पी 4:6. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आमेन. कुठल्याही गोष्टीची चिंता करू नका असं देव आम्हाला सांगतो,
नाही का, पण आम्हाला काय करायचं आहे, त्याबद्दल प्रार्थना करायची, प्रभूच्या हातामध्ये ते द्यायचं आहे, परंतु त्याच्यामध्ये आम्हाला आभार प्रदर्शन करायचे. वी हॅव टू थँक गॉड, प्रभूला धन्यवाद द्यायचा आहे, त्याची स्तुती करायची आहे. आणि मग जेव्हा आमच्या काळजी चिंते आपण प्रभूला देतो, तेव्हा त्याची शांती आमच्या अंतकरणामध्ये राज्य करते. आणि म्हणून प्रियानो, देवाचं वचन पुन्हा इथं सांगतं की आम्हाला प्रभूला धन्यवाद द्यायचा आहे, त्याची स्तुती करायचं. पहिलं त्यासनी पुन्हा तिकडे जाऊया, 5:18. सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आमेन. सर्व स्थितीमध्ये आम्ही धन्यवाद द्यावा, ही आमच्यासाठी आत्ता देवाची इच्छा आहे. नाही का, बऱ्याच वेळा आम्ही विचारतो, देवा तुझी इच्छा काय, तुझी इच्छा काय? देवाची ही इच्छा आहे की आम्ही त्याला धन्यवाद द्यावा, प्रत्येक परिस्थितीमध्ये त्याची स्तुती करावी, त्याला धन्यवाद द्यावा. प्रियांनो, बऱ्याच वेळा आम्ही प्रार्थना करतो, बऱ्याच वेळा आम्ही आमच्या विनंत्या सांगतो, आमची प्रार्थनेची लिस्ट असते जी आम्ही देवाकडं देतो आणि म्हणतो प्रभू तू हे कर ते कर, परंतु बऱ्याच वेळा आम्ही आभार प्रदर्शनामध्ये कमी पडतो, आम्ही बऱ्याच वेळा आभार मानत नाही किंवा त्याच्यामध्ये आम्ही कमी पडतो. आणि सर्वजण आम्ही कमी पडतो, बऱ्याच वेळा आम्ही प्रार्थना करतो ती गोष्ट आम्हाला मिळते आणि मग नंतर आम्ही विसरतो परत जायला प्रभूकडं आणि त्याला धन्यवाद म्हणायला, नाही का? आणि म्हणून आमच्या प्रार्थनेमध्ये धन्यवाद आला पाहिजे, आभार प्रदर्शन आलं पाहिजे. लुकाच्या 17:10 आम्ही वाचतो ती गोष्ट, जे 10 lepers आहे, जे 10 कोढी आहे, त्यांची गोष्ट आम्ही वाचतो. आणि हे 10 कोढी प्रभू येशूकडे आले आणि ते म्हणाले आमच्यावर तू दया कर, आम्हाला आरोग्य दे. आणि येशूनी त्यांना सांगितलं तुम्ही याजकांकडे जा. आणि जेव्हा ते याजकांकडे जा गेले, जाता जाता त्यांना आरोग्य मिळालं असं देवाचं वचन सांगतं. आणि आम्ही पाहतो की त्याच्यामधला 1 कोढी पुन्हा येशूकडं आला. आणि मग येशू त्याच्याकडं पाहत होता, तो आला यासाठी की प्रभू धन्यवाद तुम्हाला आरोग्य दिलं, त्याचा आभार प्रदर्शन करण्यासाठी, त्याला आभार मानण्यासाठी तो परत आला. आणि येशू खूप महत्त्वाचा प्रश्न इथं करतो आहे की 10 जणांना आरोग्य मिळालं ना, मग एकच कसं काय आला, बाकीचे कुठं आहेत? प्रियांनो, आम्ही बाकीच्यांमध्ये नसावं, आम्ही त्या एकामध्ये असावं की जे पुन्हा पुन्हा जाऊन प्रभूला धन्यवाद देतील, त्याची स्तुती करतील. आणि प्रियांनो, हा मनुष्याचा स्वभाव नाही आहे नॅचरली की आम्ही धन्यवाद द्यावा, आम्ही आभार मानावे. कारण स्तोत्र 103 दाविद म्हणतो, हे माझ्या जीवा तू परमेश्वराचा धन्यवाद. म्हणजे तो स्वतःच्या जीवाला सांगतो की हे जीवा, म्हणजे तो लिटरली बोलतो की तू परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार तू विसरू नको. नाही का, बऱ्याच वेळा आम्ही उपकार विसरतो, म्हणून तिथं लिहिलं आहे की उपकार विसरू नको. मनुष्याचा स्वभाव आहे विसरणं. परंतु इथं दाविद म्हणत आहे की हे माझ्या जीवा तू परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याची स्तुती कर. नाही का, आणि बरेच वेळा नाही का, आपण जेव्हा एखादं लहान लेकरू बघतो आणि जेव्हा एक लहान लेकरू असताना डॅडी चॉकलेट्स घेऊन येतात, बिस्किट्स घेऊन येतात, तर ते काय करतं, दे मला, नाही का असं म्हणतं, नाही का? एक चॉकलेट दिलं, दुसरं पण दे, मग ते बिस्किट्स पण दे, मला दे दे दे, नाही का? बऱ्याच वेळा आम्हीसुद्धा पित्याकडं मला दे असं करतो, नाही का? आणि त्या लेकराकडं समजा म्हटलं की आता तुम्हाला दे ना, जर डॅडी म्हणाला ना आता तुम्हाला दे किंवा तू शेअर कर, नाही माझं आहे असं म्हणतो, नाही का लेकरू? दर म्हणजे सेल्फिश असतं ते. आणि त्याच्याकडे एक असेल तरी त्याला अजून पाहिजे, आणि परत तो विचारला पण डॅडीला अजून आहे का, मला दे, नाही का? आणि कधी कधी आम्ही देवाकडं नाही का एक प्रोव्हायडर किंवा तो आमचा गरज भागवणाराच आहे अशा रीतीने पाहू शकतो, त्या लहान लेकरासारखं की दे डॅडी माझ्यासाठी काय आणलं, डॅडी घरी आला की काय आणलं तू माझ्यासाठी, चॉकलेट आणलं, बिस्किट आणलं, नाही का? देवा काय देतो मला, दे मला, नाही का? आणि कधी कधी आम्ही तसं बनू शकतो, परंतु प्रियांनो देव त्याच्यापेक्षा अधिक आहे, नाही का? आणि म्हणून त्या स्तोत्रामध्येच ॲक्च्युली 103 7 वचनामध्ये आम्हाला लिहित आहे, आपण वाचू ते 7 वचन. त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्य इस्रायलाच्या वंशजांना विदित केली.
त्याने आपली कृत्य इस्रायल लोकांना प्रगट केली. इस्रायल लोकांना दर वेळेस देवाकडून काहीतरी हवं होतं. देवा आमची गरज भागो, आम्हाला भूक लागली आम्हाला जेवण दे, आम्हाला तहान लागली आम्हाला पाणी दे, आम्हाला व्हेजचा कंटाळा आलाय नॉनव्हेज दे, नाही का? आपण बघतो इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये ते काय होते, देन देवाचे अद्भुत कृत्य पाहायचे, मला चमत्कार पाहायचंय, मला हे दे मला ते दे. इस्रायल लोक, इस्रायल लोकांनी काय केलं, त्याची कृत्य पाहिली कारण त्यांनी देवाला कृत्य मागितली. पण मोशेने काय केलं ते वचन वाचू परत, सातवं वचन. त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्य इस्रायलाच्या वंशजांना विदित केली. त्याने आपले मार्ग मोशेला प्रगट केले, इस्रायल लोकांना नाही. कारण इस्रायल लोक म्हणत होते देवा तू चमत्कार कर, कृत्य कर. परंतु मोशे म्हणाला देवा मला तुझं मुख शोधायचंय, तुझी इच्छा काय आहे, तुझे मार्ग मला दाखव. नाही का, बऱ्याच वेळा आम्ही इस्रायल लोकांसारखं होऊ शकतो की प्रभू माझ्या गरजा भागो, माझ्या गोष्टी तू कर, माझ्या गोष्टी पूर्ण कर, असं आम्ही होऊ शकतो. परंतु मोशे म्हणाला प्रभू तुझे मार्ग मला दाखव, तुझे मार्ग मला प्रगट कर. आणि म्हणून देवाने त्याचे मार्ग मोशेला प्रगट केले. नाही का प्रियांनो, निश्चितच देव आमची गरज भागवणारा आहे. आम्हाला त्याचं मुख शोधण्याची गरज आहे हातापेक्षा पण. नाही का, कारण जेव्हा आम्ही मुख शोधतो ना तेव्हा आमच्या सर्व गरजा तो भागवणारा देव आहे. आणि आम्ही धन्यवाद हे विलफुली किंवा जाणीवपूर्वक प्रभूला धन्यवाद करायला पाहिजे. जेव्हा आम्ही नव्या करारामध्ये पाहतो की जेव्हा येशूने त्या दोन पाच भाकरी आणि दोन मासे, ते छोटंसं होतं परंतु त्या छोट्या मुलांनी तो डब्बा येशूकडं दिला. आणि जेव्हा येशूच्या हातामध्ये तो आला, येशूने एक गोष्ट केली, त्यांनी पित्याचे आभार मानले असं देवाचं वचन सांगतं. आणि जेव्हा त्यांनी आभार मानले तेव्हा आम्ही बघतो की जे पाच भाकरी आणि दोन मासे, ते 5,000 लोकांना जेवण त्याच्यातून मिळालं आहे. आमेन. आणि म्हणून प्रियांनो, जेव्हा आम्ही धन्यवाद देतो तेव्हा मल्टिप्लिकेशन होतं, आशीर्वाद येतो, अभिषेक येतो. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही धन्यवाद देण्यासाठी कमी पडू नाही. कदाचित आमच्याकडं थोडं असेल, तुम्ही म्हणाल माझ्याकडं थोडं आहे, माझ्याकडं हे नाही, माझ्याकडं ते नाही. नाही का प्रियांनो, जे काही तुमच्याकडं आहे त्याच्याबद्दल धन्यवाद द्या. आणि मग प्रभू जे तुमच्याकडं नाही ते सुद्धा तुम्हाला पुरवणारा देव आहे. नाही का, परंतु आम्ही आभार रूपी प्रदर्शन करायला पाहिजे. आम्ही त्याला म्हणायला पाहिजे प्रभू धन्यवाद. बऱ्याच वेळा लोक म्हणतात माझ्याकडं काहीच नाही आहे धन्यवाद देण्यासाठी. तर प्रियांनो, नाही का, देवाच्या वचनाकडे जा. देवाने तुम्हाला तारण दिले, मागं वळून बघा. देवाची कृपा, त्याची कृपा तुम्हाला इथपर्यंत आणलेली आहे. त्याची दया, दयेमुळे आम्ही भस्म झालो नाही. नाही का, त्याचं तारण त्यांनी आम्हाला दिलं, त्याचा पुत्र त्यांनी येशूला पाठवलं आमच्यासाठी प्रभू. नाही का, कितीतरी गोष्टी आहेत धन्यवाद देण्यासाठी. बसा आणि लिहा प्रभूने तुमच्या जीवनामध्ये काय केले. खूप सोपं जातं प्रियांनो धन्यवाद देण्यासाठी. नाही का, आणि मग आम्ही आशीर्वादित होतो. प्रियांनो, जेव्हा आम्ही धन्यवाद देत नाही आणि आम्ही कंप्लेन करतो, आम्ही कुरकुर करतो, तेव्हा तिथं काय होतं माहिती आहे का, शांती नसते, शांती नसते. इवन घरामध्ये एखाद्या व्यक्तीनी समजा कुरकुर केली, किरकिर केली, तर तिथली शांती जाती. नाही का, तिथं गोंधळ येतो. पण देवाची इच्छा आहे की आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा धन्यवाद करावा, त्याची स्तुती करावी, आभार प्रदर्शन करावे. आणि हे पर्पसफुली आम्ही करायला पाहिजे, देवाला करायला पाहिजे. आणि आमच्या आजूबाजू जे लोक आहेत, आमची आमचं फॅमिली असेल, कदाचित आज मदर्स डे आहे, का नाही तुम्ही तुमच्या आईला आभार मानत यासाठी काहीतरी करा. नाही का, थँक्यू म्हणा तिला. नाही का, लोकांनासुद्धा जेव्हा आपण त्यांना थँक्यू म्हणतो तेव्हा त्यांना उत्तेजन मिळतं अजून चांगलं करण्यासाठी. नाही का, आणि म्हणून कधी कधी म्हणतात नाही मी तिला थँक्यू म्हणलं आणि डोक्यावर बसल. नाही प्रियांनो, ती अजून चांगलं करेल. जेव्हा आपण ॲप्रिशिएट करतो, आपण शाबासकी देतो, तेव्हा ती व्यक्ती अधिक चांगलं करते. आणि म्हणून नाही का, एकमेकांनासुद्धा थँकफुल किंवा थँकफुल राहा किंवा आभार माना
एकमेकांचे सुद्धा आभार माना. शेवटचं आपण वचन वाचूया, रोमकरास पत्र 15:13. रोम 15:13. आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो. आशा करता की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. आमेन. नाही का, खूप अद्भुत वचन आहे आणि मी ते सध्या रोज वाचते ते वचन. आणि तो असं म्हणतो की आशेचा देव, आमचा देव कोण आहे? हा आशेचा देव आहे. आणि आशेचा देव, तुम्ही विश्वास ठेवल्यामुळं तुम्हाला संपूर्ण आनंदाने आणि शांतीने भरू. प्रियांनो, हीच प्रार्थना आहे की आम्हा प्रत्येकाला त्याची शांती आणि त्याचा आनंद मिळो. आणि तो म्हणतो अशाकरिता की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. प्रियांनो, जिथं आशा नाही आहे तिथं आशा देणारा देव आहे. जिथं आपण निराश झालो आहोत, कदाचित तुम्ही निराश असताल आज, तुमच्याकडे कुठली आशा नाही आहे, परंतु असा एक देव आहे की तो आम्हाला आशा देणार आहे. कारण त्याचं नावच ते इज अ गॉड ऑफ होप. तो आशेचा देव आहे. जिथं निराशा आहे तिथं आशा देणारा आहे. जिथं गोंधळ आहे तिथं स्पष्टता आणणारा देव आहे. आणि म्हणून आम्ही हे स्वीकारायला, त्याची शांती आणि आनंद आम्ही स्वीकारायला पाहिजे. आणि प्रियांनो, हे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हाला विपुल आशा मिळणार आहे. आणि म्हणून आमची प्रार्थना हीच आहे प्रियांनो, की त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्हा प्रत्येकाला विपुल आशा मिळावी. आमेन. प्रियांनो, माझा विश्वास आहे की परमेश्वर आमच्याबरोबर बोलला आहे. कारण आपण काही वेळा आज डोळे बंद करूया आणि त्याला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया, त्याला धन्यवाद देऊया. प्रभू, धन्यवाद तुझ्या अद्भुत वचनासाठी. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू. धन्यवाद प्रभू, तू आम्हाला रिमाइंड करतो प्रभूजी की आम्ही आभार मानावेत. प्रत्येक स्थितीमध्ये आम्ही तुला धन्यवाद द्यावा प्रभू. धन्यवाद प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो प्रभूजी. आम्ही खचून न जाता प्रार्थनेमध्ये टिकून राहावं प्रभू. तशी कृपा तू आम्हाला दे. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंद तुझ्यामध्ये करण्यासाठी, जो कोणी तू आहेस आणि जे काही तू केलं आहे त्याच्यामध्ये आम्ही आनंद करावा, अशी कृपा त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हाला दे प्रभू. आम्ही प्रार्थना करतो प्रभूजी, जे कोणी हे पाहत आहे प्रभू, त्या प्रत्येकाला तुझ्या शांतीने, तुझ्या आनंदाने तू भर प्रभू. थँक्यू जेसस, थँक्यू जेसस. धन्यवाद प्रभू, धन्यवाद. कदाचित तुम्ही अशी व्यक्ती असताल की तुमचं जवळचं व्यक्ती तुम्ही गमावला आहे, तर प्रियांनो, प्रभूला तुमचं नाव माहीत आहे. आणि जशी आई आपल्या लेकराचं सांत्वन करती, तसं सांत्वन तो तुमचं करत आहे. यावेळेस या क्षणी तो तुम्हाला स्पर्श करत आहे. तो सांत्वन देणारा देव आहे. तो आशा देणारा देव आहे. कदाचित तुम्ही निराश झाला असाल तुमच्या जीवनामध्ये, कदाचित तुमचा जॉब गेला आहे, परंतु प्रियांनो, परमेश्वर तुमच्यासाठी नवीन दरवाजा उघडणारा देव आहे. थँक्यू जीसस प्रभू. धन्यवाद, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. थँक्यू जीसस, धन्यवाद. कदाचित तुम्ही घरी असताल तुम्हाला खूप अशक्त वाटत आहे, तुमच्या आरोग्याच्या समस्या आहे, तर आज येशू तुम्हाला स्पर्श करतो, पवित्र आत्मा तुम्हाला स्पर्श करतो. धन्यवाद प्रभू. आम्ही आरोग्य मोकळं करतो, सर्व प्रकारचं आरोग्य आणि बळ पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्ही मोकळं करतो. आम्ही तुला धन्यवाद देतो तुझ्या आरोग्यासाठी, तुझी स्तुती करतो तुझ्या कार्यासाठी प्रभू. धन्यवाद ज्या बहिणीच्या अंतकरणामध्ये ती पोकळीकता आहे प्रभू, ती भरून काढ येशूच्या नावामध्ये प्रभूजी. तुटलेलं अंतकरण जोडणारा तू देव आहेस, म्हणून धन्यवाद. आम्ही तुझी स्तुती करतो तुझ्या कार्यासाठी, तुझी शांती, तुझा आनंद आम्ही स्वीकारतो आणि तुला धन्यवाद देतो येशूच्या नावामध्ये. आमेन, आमेन. थँक्यू. आभार मानू प्रभू. खूप चांगला आहे प्रियांनो, प्रभू आम्हा सांगती बोललेला आहे.
आणि देवाच वचन आमच्या हृदयामध्ये आलेलं आहे. प्रियांनो, उपदेश चालू असताना एक मनामध्ये विचार आला आणि तो आज मी तुम्हाला सांगू इच्छितो. प्रियांनो, ज्यावेळेला येशू ख्रिस्त नाईन नावाच्या गावामध्ये गेला, एक आई होती, ती खूप रडत होती. प्रियांनो, भयंकर रडत होती, कारण तिचा एकुलता एक मुलगा मरण पावलेला होता. आणि प्रियांनो, त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्या आईकडे गेला आणि तिला म्हटलं, रडू नको, मी आलेलो आहे. माझ्या भावाबहिणी, आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेस आम्ही वचन ऐकलं, आनंद करा. प्रियांनो, फार चॅलेंजिंग गोष्ट आहे रडायला. विशेष करून आईला रडायला फार वेळ लागत नाही, लगेच डोळ्यातून अश्रू घडायला लागतात. लहान बाळासाठी असू देत, मोठ्या बाळासाठी असू देत, किंवा अजून किती मोठा बाळ असू दे, आईच्या डोळ्यातून अश्रू सतत गळायला लागतात. पण देवाची इच्छा आहे की आज तुम्ही आनंद करावा, कारण प्रियांनो, अश्रू ढाळून तुम्ही एक कदाचित तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मुलासाठी, मुलीसाठी, किंवा तुमच्या अपत्यासाठी, किंवा तुमच्या नातवासाठी तुम्ही अश्रू ढाळत असाल, तर आज प्रभू म्हणतो, रडू नको, पहा मी आलेलो आहे. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त त्या तिरडीला स्पर्श करतो आणि मुला उठ. प्रियांनो, आज जर तुमचा मुलगा, मुलगी, अजून कोणी जरी कुठल्याही तिरडीवर असू दे, कुठल्याही प्रकारच्या परिस्थितीमध्ये असू दे, त्या गोष्टीला स्पर्श करणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त सामर्थ्यशाली परमेश्वर आहे आणि तो कार्य करत आहे. मृतांना जिवंत करणारा असा माझा येशू आहे. माझ्या भावानं बहिणींनो आणि मातांनो, विशेष करून तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, जर आज हृदय अश्रूंनी भरलेलं असेल तर प्रभूचा आत्मा ह्या ठिकाणी आहे तुम्हाला स्पर्श करण्यासाठी. आज मी सर्व मातांसाठी प्रार्थना करू इच्छितो आणि प्रभूला धन्यवाद. आपलं हृदय त्या प्रभूला तुमचे सर्वांचे आभारी आहे. मी वारंवार प्रभूला धन्यवाद देतो. माझ्या जीवनामध्ये माझ्या आईच्या काही शिक्षणामुळं, काही गोष्टीमुळं माझी बांधणी झाली. प्रियांनो, तिचं जीवन मी पाहू शकतो, तिचं समर्पण, तिचे कष्ट, तिचे जे काही प्रियांनो तिच्या प्रार्थना माझ्यासाठी मी पाहिलेल्या आहेत. तिने माझ्यासाठी जे अश्रूढळून प्रार्थना केलेल्या आहेत त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. आणि सर्व मातांबद्दल मी आभारी आहे, देवापाला धन्यवाद देतो. प्रियांनो, ह्यावेळेला मी सर्व मातांसाठी प्रार्थना करू इच्छितो. देवापा, आम्ही आज तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू, तुझे आभार मानतो माया देवा. देवापा, ह्या जगामध्ये तू असताना देखील, अगदी बापा त्या वधस्तंभावर असताना देखील तू आपल्या आईची आठवण केलीस माझ्या देवा. बापा, मी तुला धन्यवाद देतो माया देवा. देवापा, की तू त्या मातेला बापा प्रभूजी तिची काळजी घेणारा परमेश्वर. आज आम्ही प्रार्थना करतो बापा, आम्ही ह्या सर्व मातांबद्दल तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. आणि आम्ही प्रार्थना करतो ह्या लेकरांच्या अंतकरणामध्ये, आज जे जे लेकर इथं उपस्थित आहेत बापा, जे जे ऐकतायत, त्या प्रत्येकाच्या लेकरांच्या अंतकरणामध्ये बापा ती जबाबदारी बापा त्यांच्या हृदयामध्ये येऊ दे, की त्यांनी आपल्या आईची काळजी घ्यावी. आणि विशेष करून ज्या माता इथं आहेत महादेवा, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. जर त्यांचे अंतकरण आज अश्रूंनी भरलेलं असतील, तर तुझ्या ह्या वचनामुळं बापा त्यांना आज उत्तेजन मिळालेलं आहे, की परीक्षेमध्ये आनंदच करा, अडचणीमध्ये आनंदच करा, कारण येशू आहे तुमच्या धीराचं उत्तर आहे आणि त्यामधून विश्वासाने तुम्हाला उत्तर मिळणार आहे. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो त्या प्रत्येक भाव बहिणीसाठी, विशेष करून मातेसाठी बापा तुझा स्पर्श त्यांना होऊ दे. तुला धन्यवाद दे, स्तुती करत देवापा तुझा स्पर्श ह्या ठिकाणी मागत आहोत येशूच्या नावामध्ये. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. हॅपी मदर्स डे. आमेन. प्रेज द लॉर्ड चर्च. आज आपण यावेळेस ऑफरिंगसाठी आणि दानार्पणासाठी आपण एकत्र आलेलो आहे. आणि प्रेरणा, आपण आपल्या घरामध्ये असताना किंवा तुम्ही तुमच्या ठिकाणामध्ये असताना आज आपण ऑफरिंग प्रभूच्या राज्यामध्ये आपण दान अर्पण घेऊन येणार आहे आणि प्रभूच्या वचनामधून आपण शिकणार आहे देण्याविषयी. तर देवाचं वचन आपल्याला काय सांगतं त्याकडे आपण लक्ष लावूया. बायबलचं वचन सांगतं की देवाने किंवा प्रभू यहोवाने अब्रामाला मोरिया डोंगरामध्ये, मोरिया डोंगरावर घेऊन गेला. त्याचं स्वतःचं चरित्र त्यांनी त्याला प्रगट केलं. ते चरित्र होतं उत्पत्तीचं पुस्तक 22वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये. तो त्या ठिकाणामध्ये म्हणतो की मी यहोवा इरे परमेश्वर आहे जो पाहून देणारा. आणि त्या ठिकाणामध्ये आपल्याला पाहिलं भेटतं अब्रामाच्या जीवनामध्ये देवाकडून एक पुरवठा झालेला. आणि तो पुरवठा असा होता, तो पुरवठ्याचा असा एक अनुभव होता की मुलाऐवजी एडका मिळून, आणि तो एडका खुद्द परमेश्वराने त्याच्यासाठी ठेवून दिलेला, त्यांनी तो अनुभव घेतला. आणि बायबलचं वचन सांगतं प्रियांनो, याच डोंगरावर
शलमोनाने मंदिर बांधलं. दुसरे इतिहासाचं पुस्तक तिसरा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं की याच डोंगरावर हे मंदिर बांधलेलं. नीतीसूत्राचं पुस्तक याचा तिसरा अध्याय आणि नऊ आणि दहावं वचन त्या ठिकाणामध्ये असं लिहिलंय की द्रव्याने व प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, तुझी कोठारे समृद्धीने भरतील. परमेश्वर चांगला आहे हा विश्वास दान देण्यास शिकवतो प्रिय, कारण बायबलचं वचन सांगतं जिथं तुझं धन आहे तिथं तुझं मन देखील लागेल. आणि स्वर्गामध्ये आपण ज्यावेळी संपत्ती साठवून ठेवतो प्रियांनो, बायबलचं वचन सांगतं की त्या ठिकाणामधून विपुलता येते आणि तिथं कुठलीही कमतरता नाही, स्वर्गामध्ये कुठलीही कमतरता नाही आहे. त्यामुळं आपण अशा ठिकाणामध्ये गुंतवणूक करत आहे ज्या ठिकाणामध्ये विपुलता. येशूने हे बोललेले शब्द आहेत लुकृष वर्तमान याचा 6वा अध्याय आणि 38व्या वचनामध्ये तो म्हणतो द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. ज्यावेळेस प्रियांना आपण देतो त्यावेळेस आपण देवाला देतो. बायबलचं वचन सांगतं द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. आणि बायबलचं वचन सांगतं प्रियांनो त्याप्रमाणे आज मी माझ्या मंडळीमध्ये ज्या ठिकाणामध्ये आहे त्या ठिकाणामध्ये मंडळीमध्ये असताना मागील 20 वर्षांमध्ये अनुभव आहे आणि पाहिलेलं आहे. जो जो व्यक्ती, जो जो कुटुंब, जो जो व्यावसायिक, जो जो काम करणारा वर्ग आहे तो प्रत्येक व्यक्ती समृद्ध झालेला, कारण बायबलचं वचन सांगतं जो संतोषाने देतो तो देवाला आवडतो, तो देवाला आवडतो. आणि आज यावेळेस आपण प्रभूच्या राज्यामध्ये देत असताना, आपण आपल्या घरामध्ये असताना, किंवा आपण चेक्स देऊ शकतो, किंवा आपण वेगवेगळ्या ठिकाणामध्ये आपण आपल्या घरामध्ये वेगवेगळे ऑफरिंग बॉक्स देऊ शकतो त्या ऑफरिंग बॉक्समध्ये टाकू शकतो, मंडळीमध्ये चर्चमध्ये आणू शकतो ज्यावेळेस लॉकडाऊन निघल त्यावेळेस. आणि बायबलचं वचन सांगतं त्याप्रमाणे प्रियांनो आपलं देणं हे उजव्या हाताचं डाव्या हाताला कळू नये. आपण आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण पाकिट करून किंवा पाकिटामध्ये ठेवून आपण आपल्या घरामध्ये ठेवूया आणि बायबलच्या वचनामध्ये नुसार आपण देऊया प्रियांनो. आणि एक वचन अजून एक सांगायचं आहे, इब्री लोकसच्या पत्रामध्ये 13वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये असं लिहिले परोपकार व दान देण्यास विसरू नका कारण अशांनी देव संतुष्ट होतो. दानामध्ये देव संतुष्ट आहे. आणि प्रियांनो देवबाप अशा लोकांना पाहत आहे की जो पेरत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण बायबलमध्ये असं लिहिलं आहे की देणं ही एक आराधना आहे आणि ती आराधना त्या ठिकाणामध्ये आपल्याला पाहायला भेटते जो यहोवा हिरे तिथं प्रगट झाला. देण्याची इच्छा देवाला आवडते प्रियांनो, आपली इच्छा देवाला आवडते कारण बायबलचं वचन सांगतं तो इच्छेचा सन्मान करणारा परमेश्वर. म्हणून 2 करिंथ 8:9 म्हणतो की तो धनवान असताना आपल्यासाठी दरिद्री झाला यासाठी की त्याच्या दारिद्र्यातून तुम्ही आणि मी धनवान व्हावं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ घेऊया प्रियांनो आणि आपले डोळे बंद करूया आणि प्रभूकडे लक्ष द्या. से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा. सर्वश्रेष्ठ है तेरे जैसा नहीं और कोई, तू धन्य है. सर्वश्रेष्ठ है तेरे जैसा नहीं और कोई. हालेलुया. तुझे मैं कभी भूलूंगा
तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान चलूंगा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और प्रेज द लॉर्ड चर्च। आलेल्या दानार्पणासाठी आणि दशांशासाठी आपण प्रार्थना करूया। स्वर्गीय पित्या प्रभु येशूच्या नामी तुझा धन्यवाद करतो प्रभु। तू आमचा चांगला देवबाप आहे, तू आमचा उत्तम मेंढपाळ आहे पित्या परमेश्वरा, आणि सर्व गोष्टीत पुरवठा करणारा तू देवबाप आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझा धन्यवाद करतो प्रभु। प्रभु या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये या कालामध्ये देखील तू आमच्यासोबत आहे, तू आमच्यासोबत विश्वास आहे, त्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो प्रभु। प्रभु आम्ही तुझे विशेष आभार मानतो आज तुझ्या ह्या राज्यामध्ये जी आम्ही पेरणी केली प्रभु, त्या पेरणीसाठी आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझा धन्यवाद करतो प्रभु। प्रभु ही पेरणी प्रभु तू आशीर्वादित कर, बहुगुणित कर, फलदायी कर पित्या परमेश्वर। प्रभु ज्या हातांनी दिलंय, ज्यांना देता आलं नाही प्रभु, अशा प्रत्येकाला प्रभु तुझ्या आशीर्वादाने भर आणि तुझ्या सामर्थ्याने भर पित्या परमेश्वरा। प्रभु आलेल्या सर्व दान आणि दशांशाचा उपयोग प्रभु केवळ तुझ्या स्वर्गीय राज्याच्या वाढीसाठी उपयोगात आहे, अशी कृपा कर पित्या परमेश्वर। हे दान तू आशीर्वादित कर, बहुगुणित कर आणि फलदायी कर पित्या परमेश्वरा। प्रभु पुन्हा एकदा आम्ही तुझा धन्यवाद करतो प्रभु, देण्याकरता तू आम्हा प्रत्येकाला या मंडळीला तू कृपा पुरवलीस, आणि प्रभु देण्याकरता प्रभु या लोकांना, तुझ्या ह्या निवडलेल्या लोकांना प्रभु सर्व काही तू विपुलतेने देतोस, त्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो, कारण तू कुणाचाच ऋणी राहत नाही पित्या परमेश्वरा। प्रभु तुझं अभिवचन, तुझा करार तू पूर्ण करणारा देवबाप आहे, तू प्रत्येकाला प्रभु दुपटीने देणारा तू देवबाप आहे, त्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो। पुन्हा एकदा आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो प्रभु, हे दान हे दशांश तू आशीर्वादित कर पित्या परमेश्वर, आणि होऊ दे फक्त तुझं आणि तुझं गौरव प्रभु। येशूच्या नावात मागतो पित्या, तू ऐक, आमेन। प्रेरणा आपण प्रार्थना करूया, त्या गौरवपित्याचं आपलं अंतकरण सादर करूया। गौरवपित्या आम्ही तुझं उपकार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो या वेळेबद्दल, धन्यवाद देतो प्रभू तुझ्या गौरवी सान्निध्याबद्दल, धन्यवाद देतो प्रभू तुझ्या अभिवचनाबद्दल। माझ्या बाबा तुझं वचन म्हणतं, मी आपली मंडळी या खडकावर बांधेल आणि विरुद्ध अधुलोकाच्या जोराचं काही एक चालणार नाही। या अभिवेशनाचा बाप्पा आम्हाला तू जिवंत अनुभव देत आहेस, आम्ही तुला धन्यवाद देतो। होय माझ्या बापा, या करोना परिस्थितीमध्ये माझ्या बापा, होय घराघरामध्ये तू जी प्रेयर ग्रुप स्थापन केलेस, धन्यवाद देतो। माझ्या बापा तुझ्या आत्म्याच्या नद्याची तिथे आम्हाला अनुभव मिळत आहे, आम्ही तुला धन्यवाद देतो। ज्ञानाच्या आत्म्याबद्दल तुला धन्यवाद देतो, प्रगटीकरणाच्या आत्म्याबद्दल तुला धन्यवाद देतो। माझ्या बापा जो आनंद प्रत्येक कुटुंबामध्ये दिलास, आम्ही सर्व गौरव तुला देतो बापा, आम्ही कबूल करतो प्रभू तू आमचं कबस आहेस। ओ या जिवंताच्या भूमीत तू आमचा उत्तम मेंढपाळ आहेस, आम्ही तुला गौरव तुझं नाव उंचावितो प्रभू। आमच्या म्हणजे प्रत्येक घटकाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो, चर्च कमिटीबद्दल तुला धन्यवाद देतो, संडे स्कूल टीचर्सबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, मंडळ मंडळाबद्दल तुला धन्यवाद देतो, चर्च प्लांटर्सबद्दल आम्ही तुला गौरव तुझं नाव उंचावितो प्रभू। होय तो आम्हाला धैर्याचा आत्मा दिलायस, आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू। जे तुझ्या आत्म्याच्या कारणे प्रभू तुझं नाव उंचावण्याची कृपा आमच्या प्रत्येका जीवनात तू स्थापित केलीस, आम्ही तुला गौरव तुझं नाव उंचावितो प्रभू। व आमच्या भोवती तुझं अग्निचे कोट तू उभे केलेस, तुला धन्यवाद। आमच्या सर्व गरजामध्ये माझ्या बापा तुझा हात आहे, तुझा बरकीचा स्पर्श आम्हाला अनुभव देतो, तुला गौरव तो तुझं नाव उंचावित प्रभू। माझ्या बापा आम्ही आमच्या देशासाठी विश्वासाने मागतो माझ्या बापा। होय आमच्या खासदारांना, पंतप्रधानांना, सौर मंडळमधला जी कृपा पुरवून दिलीस या देशामध्ये नियंत्रण करण्यासाठी, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। तुझ्या कृपेबद्दल आम्ही उपकार मानतो माझ्या बापा, आम्ही विशेष तुझे उपकार मानतो प्रभू। जे डॉक्टर, जे नर्सेस,
प्रभु या करोना वायरस मध्ये कार्य करता है सहया प्रत्येक व्यक्तिला जी कृपा देता है तुझे उपकार आरोग्य तू सांभाळता है तुला धन्यवाद शारीरिक क्षमतेबद्दल आम्ही तुला गौरव तुझे नाव उंचावी तुम्हें जवाब होय पुल डिपार्टमेंटबद्दल आम्ही तुला धन्यवाद त्यांच्या क्षमतेबद्दल आम्ही तुला गौरव प्रभु तू त्यांचा आरोग्य आहेस प्रभु तू त्यांची क्षमता झालास तुला धन्यवाद तुझे उपकार म्हणतो आणि माझे बापा आम्ही कबूल करतो या भारत देशामध्ये तुझा आणि तुझंच गौरव करण्यास जी कृपा तू आपल्या मंडळी देत आहेस तुझं नाव उंचावितो तुला गौरव तो माझे बापा आम्ही तुला धन्यवाद देतो आमच्या सर्व लेकरांबद्दल प्रभु तू कृपा पुरत आहेस लेकरांना लहान लेकरांना तुझी कृपा देत आहेस आम्ही तुला धन्यवाद त्यांचं आरोग्य तू राखत आहेस आम्ही तुला गौरव तो माझे बापा आम्ही विशेष तुला धन्यवाद देतो त्यांच्या पालकांना जी कृपा देत आहेस त्यांना शिक्षण देण्यास त्या आम्ही तुला उंचावितो तुला नाव तुझ्या नावाला उंचावितो माझे बापा आणि माझ्या बापा आम्ही तुला गौरव कारण तू आम्हाला तुझ्या समस्येचा अनुभव देतोस आणि प्रभू तू आमचं रक्षण केलंस आम्ही तुला गौरव तुझं नाव उंचावित प्रभू आणि आम्ही कबूल करतो माझे बापा यांना दिवसामध्ये तू आम्हाला पूर्ण एकवार तुझी स्तुती करण्यास तुझं गौरव करण्यास या मंदिरामध्ये तू आम्हाला एकत्र करण्यास तुझे उपकार मानतो धन्यवाद देतो माझे बापा ही सर्व प्रार्थना प्रभूच्या गौरवनावात तुझ्याकडे सादर करतो म्हणून ऐक पित्या आमेन. पहिले तर मी सर्व मातांना हॅपी मदर्स डे बोलतो आणि जसं की मी म्हणजे या दिवसांमध्ये बघितलं की या क्वारंटाईनच्या दिवसांमध्ये सगळ्यांना माहिती की आपण घरीच होतो आणि या दिवसांमध्ये मी मम्मीची एक गोष्ट नोटीस केली की नाही का मम्मी म्हणजे बाकीचे सर्व कामं बंद झाले पण मम्मीचं काम चालूच होतं म्हणजे ते या दिवसांमध्ये मला ते नोटीस करायला भेटलं आणि की नाही का की मम्मी काम करते जरी बाकीचे कामं बंद झाले तरी मम्मीच काम करते आणि ते मला कळलं आणि म्हणजे मी ब्लेस्ड आहे की अशी मम्मी मला भेटली आणि माझा विश्वास आहे की नाही का मम्मी सर्वांची सारखीच असते आणि सगळीकडे म्हणजे सर्वांच्या मम्मीला तेच सगळ्यांना एक्सपिरियन्स करायला भेटलं असेल तर मी सर्व मदर्सला हॅपी मदर्स डे बोलतो. कामं असतात घरामध्ये आणि म्हणून मी एकच सर्व युथला सांगू इच्छिते की प्लीज तुम्ही तुमच्या मम्मीचा रिस्पेक्ट करा तिला एक आदर द्या तिची आपल्याकडून एकच अपेक्षा असते की आपण तिला रिस्पेक्ट दिला पाहिजे आणि म्हणून आपण आपल्या मम्मीला एक रिस्पेक्ट देऊया आणि नेहमी तिला हॅप्पी ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि हॅपी मदर्स डे टू ऑल. पहिल्यांदा मी सगळ्या मातांचे आभार मानते कारण की ते खूप कष्ट करतात आमच्यासाठी आणि इस्पेशली या क्वारंटीन सीझनमध्ये मी बघितलं की माझी स्वतःची आई किती काम करत होती किती कष्ट करत होती फॅमिलीसाठी आणि किती निस्वार्थपणे तिने आमच्या सगळ्यांसाठी काम केलं आणि कष्ट केलं. मी खरंच देवाच्या आभारी आहे माझ्या आईसाठी कारण ती खरंच एक आधारस्तंभ आहे माझ्या जीवनासाठी आणि ती खूप सपोर्ट करती आणि खूप खूप सहनशील पण आहे सगळ्यांबरोबर आणि तिच्याकडून खूप शिकायला मिळतं आणि आय थिंक प्रत्येकाची हीच गोष्ट असेल त्यांच्या पेरेंट्सबरोबर त्यांच्या आईबरोबर हेच अनुभव असेल की आई ही खूप प्रेशियस आहे खूप मूल्यवान आहे अँड आय रिअली थँक गॉड आणि देवाला मी खरंच आभारी आहे की प्रत्येक आईसाठी मी आभारी आहे. सो आय जस्ट प्रेस गॉड अँड आय थँक गॉड फॉर एव्हरी सिंगल मदर आउट देअर. थँक्यू. प्रियांनो आपण ह्या वेळेला प्रार्थना करणार आहोत विशेष करून जे आपल्या भारत देशामध्ये आजारी लोक आहेत करोनामुळं आजारी आहेत त्यासाठी प्रार्थना करणार आहोत किंवा तुमच्या घरामध्ये परिवारामध्ये तुमच्या अवतीभोवती जर कुठल्याही प्रकारचा आजार व्यक्ती असेल तर आज त्यांचं नाव घ्या. प्रियांनो देवाचा आत्मा त्यांना स्पर्श करणारा आपण प्रार्थना करूया.
सर्व समर्थ राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या अभिवचनांबद्दल तुझे आभार मानतो, तो तुझ्या एकंदर दुष्कर्मांची क्षमा करतो, तुझे सर्व रोग बरे करतो। देवापा तुझे आभार मानतो, कारण त्या वधस्तंभावर आमची तू रोग जार घेतलेस आणि तुला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे। देवापा आज तेच आरोग्य आम्ही आमच्या भारत देशासाठी क्लेम करत आहोत। महादेवा प्रभू येशू जे करोनाच्या आजाराने बापा प्रभूजी बाधित आहेत त्यांना तो आरोग्य दे बापा। तुला धन्यवाद त्यांच्या जीवनाबद्दल, त्या सर्व डॉक्टर्स नर्सेसबद्दल तुझी स्तुती करतो, त्या सर्व मेडिकल स्टाफबद्दल तुझी स्तुती करतो, ते त्यांची सेवा करतायत, त्यांना सुरक्षित ठेव, तुझी कृपा दे प्रभू। आज आम्ही प्रार्थना करत आहोत प्रभू, आम्ही विशेष करून विशाखापट्टणम ह्या ठिकाणी घडलेल्या त्या देवापा प्रभूजी गॅस वायू गळती मुलं जे कोणी आजारी आहेत त्यांना देखील तू आरोग्य दे बापा। प्रभू आम्ही तुझी कृपा त्यांच्यासाठी मागत आहोत, विशेष करून जे घरामध्ये बसलेले आज ह्या क्षणी बापा, बापा ज्यांनी जे नावं घेतले तू ऐकलेत माझ्या देवा, त्या प्रत्येक आजारी व्यक्तीसाठी आम्ही मागत आहोत प्रभू येशूच्या नावामध्ये। त्या आजाराला आम्ही म्हणतो निक येशूच्या नावामध्ये। तुझं वचन सांगताना की तो तुझा शब्द पाठवतो आणि त्यांना आरोग्य देतो, तो आपला वचन पाठवतो आणि आरोग्य देतो। आज आरोग्य बापा यहोवा रोफेका हा जो शब्द आहे तो प्रत्येकाच्या शरीरामध्ये आम्ही मोकळं करत आहोत येशूच्या नावामध्ये। आणि त्या विकाराला मी सांगतो, त्या दुखण्याला मी सांगतो, त्या दाताच्या दुखण्याला मी सांगतो येशूमध्ये निक येशूच्या। त्या कानामध्ये जो आवाज येतोय त्याला मी आज्ञा करतो निक येशूच्या नावामध्ये। प्रभू तुझा स्पर्श ह्या ठिकाणी होऊ दे, प्रत्येक शरीरातल्या अवयवाला आरोग्य मिळू दे। धन्यवाद दे, स्तुती करत प्रभू येशूनाथ मागतो म्हणून तू ऐक, आमेन। प्रियांनो ह्या वेळेला आपण 23वा स्तोत्र एकत्र म्हणूया। परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही। तो मला हिरव्या चार कुरणात बसवितो, तो मला संत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो, तो आपल्या नामास तुम्हाला नीतिमार्गाने चालवितो। मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरीही कुठल्या रिष्टाला भिनार नाही, कारण तू मजबूर आहेस, तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात। तू माझ्या शत्रूच्या देखत मज पुढे ताट वाढतोस, तू माझ्या डोक्याला तेलाचा भ्यंग करतो, माझे पात्र काठोकाठ भरले आहे। खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याणमध्येही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन, आमेन आणि आमेन। आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची पवित्र सहभागिता आम्हा सर्वांसह आतापासून सदा सर्व काळ राहो। प्रभू परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो, त्याची कृपा दृष्टी तुमच्यावर असो, त्याचा मुखप्रकाश तुम्हावर पडो, तुमच्या अन्नपाण्याला बरकत असो, ख्रिस्ताची शांती तुमची मन आणि तुमच्या परिवारामध्ये राज्य करो येशूच्या नावामध्ये, आमेन आणि आमेन। गॉड ब्लेस यू।